जिल्ह्यातील तालुका पातूर विवरा या गावातील अल्पभूधारक शेतकरी दिगंबर सीताराम पजे यांच्या शेतामध्ये 25 क्विंटल भरलेली गव्हाची पोती भरून ठेवली असता 1 एप्रिल 2024 ला रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गव्याच्या पोत्याला आग लावली. यामध्ये गहू जळून राख झाला. सदर वृत्त असे की दिगंबर सीताराम पजे गाव विवरा यांचे शेत सर्व नेंबे 137/5 अल्पभूधारक शेतकरी असून शेत विवरा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर गायरान सीमेवर असून सर्व कुटुंबसह शेतामध्ये स्वतः काम करतात. रात्रदिवस शेतात मेहनत करतात, त्यातही निसर्ग साथ देत नाही. गावामध्ये त्यांचं गुराढोर यांचा गोठा आहे. बरेच साहित्य शेतामध्ये असतात. शेतातील होणारे पीक शेतामध्येच ठेवले जाते. परंतु अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक रात्री दिगंबर पजई यांचा मुलगा शिवा पजई यांची तब्येत ठीक नसल्यामुळे तो रात्री 12 वाजता घरी आला. याचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने कट रचून गव्हाने भरलेली पोतीची थप्पी त्यावर ताडपत्रीसह पेट्रोल टाकून पेटून दिल्याचा प्रकार 2 एप्रिल 2024 ला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मुलगा शेतात गेला असता उघडकीस आला. अशा प्रकारच्या घटना गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांसोबत घडल्या आहेत. तुकाराम बाबूजी कुरळ यांच्या शेतातील अंदाजे 30 क्विंटलची सोयाबीनची गंजी पेटवण्यात आली होती. त्यानंतर हरिहर महादेव पजई यांची सोयाबीनची गंजी, नंतर महादेव नामदेव पजई यांचीही बीज पेटवून दिलेल्या घटनांची नोंद झालेली आहे. ह्या सर्व घटना एका सर्वे नोंबेन वरून 137/5 घडल्या असून तहसील कार्यालयात पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण, माधवराव देशमुख, भगवान शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. लातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे. आणि माझं नाव दिगंबर सीताराम पोजे. शेत सर नंबर 137/5 आम्ही रात्रंदिवस काबाळ कष्ट करून पिकाची जोपासना करतो व पीक काढतो. आणि गव्हाचं पीक काढल्यानंतर शेतात त्याची थप्पी मारून तयार केलेला गहू विक्रीसाठी आणि घरी उदरनिर्वाहासाठी जो तयार केला, रात्रीच्या अज्ञात इसमाने माझा मुलगा घरी गेल्यानंतर, जेवणासाठी घरी गेल्यानंतर कोणतरी नियोजित पता ठेवून त्या गंजीखाले गौरीचे शेकोटी लावून आणि तिथं लाकडाचे 1-2 गंज जमा करून त्याच्यावर ताळपत्रीने झाकलेला थप्पी हे अज्ञात इसमाने रात्री जवळपास 25 क्विंटलची गव्हाची गंजी पेटवून दिली. आणि अशा तऱ्हेनं आमच्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबावर मोठं संकट आलेलं आहे. आणि तिथं दारूची बॉटल म्हणजे संशयित वळण करण्याकरता दारूची बॉटल आणि निंबाच्या फाका आणि जुनी पुराणी बॉटल आणून या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि कांदा सुद्धा चिरून एका कागदावर ठेवला होता रात्रीच्या वेळेले. मी सकाळी चाणी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन ठाणेदार साहेब इथं स्पॉटवर आले असता त्यांनी हा सर्व प्रकार पाहला आणि त्यांचं असं म्हणणं आलं की हा चालता चालता दारू पिणाराचा प्लॅन नसून हा नियोजित तुमचं नुकसानीचा कट करून हा केलेला प्लॅन आहे व तुमचं नुकसान करण्याच्या हेतून हे घटना घडवली. आणि नियोजित आमच्या घरातील राखणाचा सर्व आढावा घेऊन की इथं आज सध्याच्या परिस्थितीत कोणी नाही असा पता ठेवून हा आमच्या कुटुंबावर केलेला आघात आहे. जवळपास 25 ते 28 क्विंटल गव्हाचं पीक होतं. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.